नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. दी अनिल फाउंडेशन व कल्याण रेल्वे EMR सर्व्हिस तर्फे कल्याण स्टेशनवर दिनांक 10 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 या 2 दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात निःशुल्क नेत्रजाँच शिबिर, डायबिटीस रुग्ण तपासणी घेण्यात आली. प्रवासी वर्ग, रेल्वे कर्मचारी, अधिकारी वर्ग, पोलीस, होमगार्ड वर्ग यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजकाल वातावरणात होत असलेला बदल व त्यामुळे उद्भवणारे आजार, रोजचा रेल्वेचा धावपळीचा व तुफान गर्दीचा प्रवास पोलीस वर्ग, होमगार्ड वर्ग, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग व रेल्वे प्रवासी वर्ग यांना होणारा त्रास, बाहेरून येणारी प्रवासांची लोंडाच्या लोंडा, या सर्वांवर आरोग्य तपासणी शिबिर दी अनी फाउंडेशनतर्फे घेण्यात आले. दी अनी फाउंडेशन ठाणे शहरात 10 वर्षापूर्वी सुरू झाली. मानसिकदृष्ट्या खचलेल्या आणि समाजापासून दुरवलेल्या घटकाला पुन्हा मूळ स्वरूपात आणण्यासाठी समाजसेविका आरती चव्हाण व ॲडव्होकेट भोजने यांनी ही सेवाभावी संस्था सुरू केली. अत्यंत बिकट आर्थिक स्थितीत ही संस्था सुरू झाली. यावेळी ठाण्यातील मान्यवर व्यक्ती व देवागुरू फाउंडेशनने मदतीचा हात दिला. 10 वर्षात संस्थेचे सोनाळे, भिवंडी, कासारवडवली, घोडबंदर रोड, ओवळागाव, ठाणे इथे नशामुक्ती केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात आणि विदेशातही या केंद्राने नावलौकिक मिळवलेले आहे. निलेश सरांचे कुशल नेतृत्व, टीम लीडर सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून कल्याण रेल्वे स्थानकावर हे शिबिर घेण्यात आले. या डॉक्टर झरीन शेख, रूपादेवी, मुस्कान यांनी सेवा पुरवली, तर स्टेशन परिसरातील रिक्षा ड्रायव्हर, कामगार संघ व रेल्वे कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला. इंडियन टीव्ही न्यूज, कल्याण. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320